नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत है तुमचा आपल्या या व्हिडिओमध्ये। तो दोस्तों वेलकम है आपका इस वीडियो में। दोस्तों कल के वीडियो में जो हमने बात की थी कॉमर्स 211 के बारे में, ठीक है, वो जो सब्जेक्ट है अभी 25 जून से एग्जाम चालू होने वाली है, ठीक है, वो तो YCU में होगा। अगर आपने ऑल टिकट डाउनलोड नहीं किया है, एडमिशन कार्ड जो भी होगा आपका वो उसे डाउनलोड कीजिए, उस पर आप सब्जेक्ट देखिए आपका कौन सा किस तारीख को है, ठीक है। अगर कुछ मिस्टेक है तो आप अपने जो स्टडी सेंटर है वहाँ पर आप कॉन्टैक्ट कर सकते हैं, उनके जो मुख्य होते हैं, ठीक है, तो उन्हें आप कॉन्टैक्ट कर सकते हैं, ठीक है। अगर आपको कुछ दिक्कत आ रही है हॉल टिकट में तो वहाँ पर पूरे सब्जेक्ट वगैरह आपको यहाँ पर दिए हुए हैं, आपको PRN नंबर डालने का, आपको डाउनलोड करने का है। किस प्रकार आप डाउनलोड करते हैं हॉल टिकट, मैंने उसका वीडियो बनाया है, डिस्क्रिप्शन में आपको लिंक मिल जाएगी, वहाँ पर आप उसे देख सकते हैं, ठीक है। दोस्तों आज का जो टॉपिक है हमारा यहाँ पर, ठीक है, ये है हमारा COM 107, ठीक है, COMERCE 107, हाँ जो विषय आए, ठीक है। आता आपल्याकडे एक वाणिज्य शास्त्राचा विषय आहे आपल्याकडे, ठीक आहे, आणि एक कार्यालयीन पद्धतीचा विषय आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये आपला काल आपण एक विषय पाहिला होता, आपण आज दुसरा विषय बघणार, ठीक आहे। काल आपण COMERCE 211 पाहिला, आज आपण बघणार आहे COMERCE 107, ठीक आहे। तर हा तुम्ही बघू शकता क्वेश्चन पेपर हा माझ्याकडे इंग्लिशमध्ये अवेलेबल झाला आहे। इथे तुम्हाला टाईम दिलेला आहे, इथे मार्क दिलेले तुम्हाला, ठीक आहे। इथे तुम्हाला 3 तास दिलेले आहेत कारण हा जुना आहे, तर आताचा जो नवीन क्वेश्चन आहे आपला, ठीक आहे, त्याच्यामध्ये आपला 3 तास 45 मिनिटे असा दिलेला आहे, ठीक आहे। म्हणजे 4 तासाचा पेपर आपल्याला, म्हणजे 6:30 तुम्हाला लिहायला वेळ भेटतो, अभि अर्धा पाऊन तास शिल्लक भेटला तुम्हाला नशीब, ठीक आहे। आता हा आणि लॉकडाऊन नंतर हा पहिल्यांदाच तुमचा रिटन पेपर होणार, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित टाईम वाढून दिला असेल। प्रत्येक प्रश्नामागे तुम्हाला 15 मिनिटे वेळ आहे, म्हणजे जवळपास ज्यामध्ये तुम्हाला कुठले 4 प्रश्न सोडवायचे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 3.5 ते 4 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा वेळ वाढून भेटला आहे, 3 मिनिटं 4 मिनिटं। तर तुम्हाला प्रश्न उत्तर परफेक्ट माहीत असेल तर तुम्ही 3 मिनिटामध्ये एक प्रश्न सहज संपू शकता, काही हरकत नाही। आता हा क्वेश्चन येतात, आता तुम्हाला मी त्याचे नियम सांगितले, ठीक आहे, सर्व प्रश्न अनिवार्य आहेत वगैरे वगैरे, ठीक आहे। प्रत्येक प्रश्न नवीन पानावर लिहा, एकाच पानावर लिहा, ठीक आहे, हे तुम्हाला मी आवडलं अगोदर सांगितलेलं आहे। तर जे लोक नवीन आहेत किंवा जे ज्यांना अनुभव नाही या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही, मी तुम्हाला वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, ठीक आहे। तर आपला हा जो क्वेश्चन आहे आता हा मला इंग्लिश मीडियमचा भेटला आहे, आता तुम्ही जर का इंग्लिश मीडियमचे असाल कॉमर्समध्ये तर तुम्ही हे लक्षात घ्या, ठीक आहे। आता याच्यामध्ये जर तुम्हाला सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन, तर याच्यामध्ये आपल्याला हा स्टॅटिस्टिकचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे। आता हा एकदम सोपा प्रश्न आहे पण हा इंग्लिश मीडियमचा आहे, ज्यामुळे तुम्हाला त्या सोसा डोकं लावून लिहावं लागेल। आणि तुम्ही जर का मराठीचा अभ्यास केला असेल, जर तुमची लँग्वेज इंग्लिश आली तर मग तर सत्य नसंच आहे, काही विषयच नाही। त्यामुळे काही काही लोकांना हे पण माहिती नाही आहे की त्यांचं म्हणजे त्यांनी ॲडमिशन घेतलं कशाला, काही काही तर म्हणतात आम्ही BA घेतलं तर BCOMला आलं, कोणी म्हणतात BCOMला घेतलं BA, म्हणजे असा गोंधळ आहे। आणि चुकून जर का असं तुम्हाला जर लँग्वेज चेंज आली, आता कोणाचं BA BCOM आलं तर ते ठीक आहे, मराठी मीडियम सगळं समजून जाऊ शकतं, पण एखादा जर का लँग्वेज चेंज आली तर मग बापा बोंबळच काम आहे, ठीक आहे। आता हा येथे जे तुम्ही तुम्हाला अगोदर सांगितलं तो विषय, आता हा बघा COMERCE 107 हा विषय आहे, ठीक आहे। आता याच्यामध्ये हा इंग्लिश मीडियमचा आहे, याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण क्वेश्चन दिलेला बघा तुम्ही, येतं बघा सगळी वगैरे तुम्ही वापरलेली आहे, हे बघा बॅक साईडला पण असा पेपर आहे। आता हा पेपर बऱ्याच लोकांना मिळणार नाही कारण हा मराठीमध्ये मला अजून भेटला नाही आहे, तर कोणाला भेटला तर मलाही सांगा। आणि हा पेपर जर तुम्हाला पाहिजे असेल इंग्लिश मीडियमचा, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकमधून तुम्ही डाउनलोड करू शकता, ठीक आहे। जो सोपा प्रश्न आहे, काय अवघड नाही, पास होणं तर काहीच अवघड नाही याच्यामध्ये, ठीक आहे। तर हा आपला COMERCE 107 हा पेपर होता, मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलेला आहे, काही घाबरायचं नाही, तर मारामा पेपर लिहा, बेशस टेन्शन काही नाही, काय नाही, ऑलरेडी डाउनलोड करून घ्या। 25 तारीख रविवारी पेपर ठेवलेला आहे, पहिला पेपर रविवारी आहे, मला माहीत नाही रविवारी कसा पेपर ठेवला आहे, ठीक आहे। सो आय होप आप समजेंगे इस व्हिडिओ में, तो दोस्तों मिलते हैं इस व्हिडिओ में, तब तक ये देखते रहिए और सीखते रहिए। जय हिंद, जय महाराष्ट्र, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।